खासदार श्रीरंगाप्पा बाळणे यांनी नुकतेच पनवेल स्थानकाला भेट देत तिथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. त्याच वेळेस तिथे होणारी वाहतूक कोंडी, रिक्षा चालकांचा प्रश्न या संदर्भातही समस्या जाणून घेतल्या. या संदर्भात त्यांनी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना बैठक घेऊन या विषयात तोडगा काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार अखेर या विषयांवर तोडगा काढण्यात आला आहे. याबद्दल प्रवासी, रिक्षा चालक आणि नागरिकांनी खासदार श्रीरंग बाळणे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. स्थानक परिसरातील गैरसोयीबद्दल रिक्षा चालक आणि अनेक प्रवासी यांनी खासदार श्रीरंग बाळणे आणि रेल्वे प्रशासन यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार खासदार श्रीरंगाप्पा बाळणे यांनी नुकतेच पनवेल स्थानकाला भेट देत तेथील समस्या जाणून घेतल्या आणि शिवसेना पदाधिकारी आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना बैठक घेऊन या विषयात तोडगा काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात उपमहानगरप्रमुख महेश सावंत, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, रेल्वेचे स्टेशन मास्टर अग्रवाल, CRPFच्या बाबर मॅडम, रेल्वे पोलीसचे निरीक्षक पाडवी, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, परिवहन विभागाचे निरीक्षक भाड, काही जागरूक प्रवासी, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी या सर्वांना एकत्रित करून एक यशस्वी बैठक संपन्न झाली. या बैठकीत रेल्वे स्टेशनच्या आतील भागात रिक्षांना पूर्णतः जो मजाव केला होता, ज्यामुळे प्रवाशांना 200 ते 300 मीटर चालत बाहेर जावे लागत होते, त्याऐवजी आता सिंगल लेनमध्ये साधारण फक्त 15 रिक्षा आतमध्ये उभ्या राहतील आणि आतील 15 रिक्षा भरून एकाच रांगेत बाहेर पडल्यानंतर स्टेशनच्या बाहेर एका बाजूस पुन्हा सिंगल लेनमध्ये उभ्या असलेल्या उर्वरित रिक्षा 15-15च्या टप्प्याने आत येतील. स्टेशनच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर उभ्या असलेल्या इतर सर्व रिक्षा या सिंगल लेन पद्धतीने एका बाजूला उभे राहतील. शहरातील प्रमुख ठिकाणांचे दरपत्रक निश्चित करून ते तिथे लावण्यात येईल. रिक्षा चालक शक्यतो कोणतेही भाडे नाकारणार नाहीत व प्रवाशांनी मीटर टाकण्याचा आग्रह केल्यास तोही मान्य करतील. परमिट नसलेल्या, लायसन्स नसलेल्या, बॅच नसलेल्या रिक्षा आणि रिक्षा चालक यांच्यावर कारवाई होईल आणि त्या सर्व रिक्षा चालक सहकार्य करतील. रिक्षा प्रवासाचे दरपत्रक व संबंधित अधिकाऱ्यांचे नंबरही तेथे डिस्प्ले करण्यात येतील आदी निर्णय घेण्यात आले.